हाय फ्रेंड्स ज्योतिकाच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी रेस्टॉरंटमध्ये जसे हरे भरे कबाब मिळतात त्याचप्रमाणे आज आपण घरी बनवणार आहोत आणि तेही अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि कमी -कमी अगदी कमीत कमी साहित्यात आपण ही रेसिपी बनवत आहोत तर सगळ्यात आधी आपण इथे गॅस ऑन करून पॅन गरम करत ठेवलेलं आहे गॅसवरती तर इथे पॅन गरम झालेलं आहे इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे पॅनमध्ये तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे तर या ठिकाणी इथे मी एक वाटी फ्रेश वाटाणे घालत आहे पॅनमध्ये वाटाणे व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे एक चमचा आले लसूण पेस्ट घालत आहे आले लसूण पेस्ट आणि वाटाणे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे त्याचे व्यवस्थित पाने काढून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता पालक आणि वाटाणे व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचे आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पालक व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यानंतर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घालत आहे अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर मीठ थोडंसं बेटाने बेतानेच घालायचं आहे कारण पालखामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते तर हे सगळं व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मीठ घातल्यानंतर भाज्यांना पाणी सुटलेले आहे तर हे एक दोन मिनटे असेच लो फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे भाज्या व्यवस्थित ड्राय झाल्या पाहिजेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाज्या व्यवस्थित ड्राय झालेल्या आहे यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही तर या ठिकाणी आपण आता ह्या भाज्या एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर या ठिकाणी ह्या भाज्या आपण थंड करून घेऊयात तर मी इथे एक मिक्सरचे जार घेतलेले आहे त्यामध्ये इथे आपण ज्या थंड केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत भाज्या व्यवस्थित थंड झालेल्या आहेत त्यानंतर आम्ही हे मिक्सरला एखाद मिनटभर फिरून घेतलं होतं तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी अगदी फाईन पेस्टही नाही करायची आणि अगदी जाडसरही नाही वाटायचं याचप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि पाणी तर अजिबातच घालायचं नाही हे वाटण तयार करताना तर या ठिकाणी इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण जे भाज्यांचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे या ठिकाणी इथे मी सर्व भाज्यांचं वाटण या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरेपूड घालत आहे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला त्यानंतर इथे मी तीन ते चार मीडियम साईजचे बटाटे ते उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी एक किसनी घेतलेली आहे तर हे जे बटाटे आपण घेतले होते ते किसणीच्या साहाय्याने ते किसून घ्यायचे आहे हे सगळं मिश्रण जर तुम्हाला अगदीच तुम कन्सिस्टन्सी खूपच तुम्हाला लिक्विड किंवा पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन तीन चमचे बेसनपीठ भाजून घालूनही घेऊ शकता तर या ठिकाणी ते मी हे सगळं व्यवस्थित एकत्र एक करून घेतलेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही तर या ठिकाणी आपल्याला हात स्वच्छ धुवून घेऊन हातांना असं तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर जे आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याचं असं छोटंसं पोर्शन घेऊन आपल्याला तसं असं कबाब्स बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक काजूचं काजू घालत आहे याच्यावरतून एक तर याचप्रमाणे आपण उरलेल्या पिठाचे आपण इथे कबाब्स तयार करून घेऊयात तर या ठिकाणी इथे मी सर्व कबाब्स तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत हे अगदी सगळ्या भाज्यांचा कलर या कबाबमध्ये उतरल्या गेलेला आहे तर या ठिकाणी इथे मी गॅस ऑन करून पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे ते ते हे सर्व कबाब्स मी इथे पॅनमध्ये घालत आहे मी इथे शॅलो फ्राय करत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता हे कबाब्स आपल्याला मीडियम फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटे छान आपल्याला हे खरपूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनट झालेले आहेत कबाबचा कलर तुम्ही पाहू शकता इथे मी पलटी करून घेत आहे कबाब किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर याचप्रमाणे आपण दुसऱ्या साईडनेही कबाब व्यवस्थित परतून घेणार आहोत तर या ठिकाणी आपले रेस्टॉरंट स्टाईल कबाब तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिकाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा